अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गावच्या मध्यातून जाणाऱ्या कांग नदी पात्रामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। कांग नदी पात्रात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या नदी पात्राला जणू काही कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले, त्यामुळे कांग नदी परिसरातील नागरिकांना डेंग्यू मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागत असून शासनाने याची त्वरित दखल घेऊन कांग नदी पात्र लवकरात लवकर स्वच्छ करण्याची मागणी येथील सुज्ञ नागरिक करत आहेत। करता विलास कोचर, आमचा फत्तेपूर परिसर सामाजिक आणि धार्मिक गोष्टींमध्ये केव्हाही अग्रेसर असतो। खूप मला खंत वाटत आहेत, एवढा मोठा परिसर, एवढं मोठी बाजारपेठ, एवढी मोठी ग्रामपंचायत आणि आपल्या तालुक्याचे एवढी मोठी प्रशासन। आमचा फत्तेपूर परिसर हा एक चांगल्या गावाच्या रूपाने कायम धार्मिक कार्य येथे होत असतात, पण आमची जी नदी कांग नदी आणि कांग नदीचा हा पूर्ण परिसर हा एवढा अस्वच्छ झाला आहे की त्याला बघून खूप आम्हाला दुःख आणि वेदना होतात। कारण की या अस्वच्छतेमुळे आमच्या ह्या परिसरावर जे लोक राहतात त्यांच्या आरोग्यावर डेंग्यू मलेरिया अशा मोठी साथींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। तरी प्रशासनाने, ग्रामपंचायतीने आणि सामाजिक जेवढे बी सामाजिक कार्य करणारे समाजसेवक असतील त्यांनी याची दखल घ्यावी। कारण की आपल्याला ह्या परिसराला स्वच्छ करायचं आहे आणि ह्या पूर्ण परिसरामध्ये खूप अस्वच्छता झालेली आहे। म्हणून आम्ही तुम्हाला नम्र निवेदन देत आहे की तुम्ही आमच्या या परिसराकडे थोडं ध्यान द्यावे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा।